नमस्कार मित्रांनो, तो सध्या बिग बॉस मराठी 3 यामध्ये एक वाईट कार्ड एंट्री झालेली आहे आणि ही वाईट कार्ड एंट्री आदेश वैद्य याची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आदेश वैद्य हा कोण आहे आणि काय आहे तो खऱ्या आयुष्यामध्ये, कशी आहे त्याची बायोग्राफी? चला तर मग आज आपण बघणार आहोत आदेश वैद्यची बायोग्राफी आणि कसा आहे तो आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये। तर मित्रांनो, आदेश वैद्य याचे पूर्ण नाव आदेश अरविंद वैद्य हे आहे, तर त्याचे उपनाव हे पकवान आहे, सर्वजण त्याला पकवान असे म्हणतात। आदेश वैद्य हा अभिनेता आहे आणि त्याची जन्मतारीख आहे 5 ऑक्टोबर 1992 रोजी हा मुंबई येथे जन्मला आहे आणि याचे वय सध्या 29 वर्ष आहे। मुंबई हे आदेश वैद्यचे मूळचे ठिकाण आहे। तर आदेश वैद्य हा खूपच चांगला अभिनय करतो आणि खूपच चांगला अभिनेता आहे। आदेश वैद्यच्या आईचे नाव आहे मीनल वैद्य, तर त्याच्या वडिलांचे नाव आहे अरविंद वैद्य। तसेच आदेश वैद्यला भाऊही आहे आणि त्याच्या छोट्या भावाचे नाव आहे रोहित वैद्य। आदेश वैद्यचे आणखी लग्न झालेलं नाही आहे, तो सिंगल नाही आहे, पण त्याची एक गर्लफ्रेंड आहे आणि त्याची गर्लफ्रेंड सध्या त्याच्यासोबत आहे आणि तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे। तिचे नाव आहे रेवती लेले। रेवती लेले ही एक ॲक्टर आहे, मॉडल आहे आणि तिला कथक नृत्याचीही खूपच जास्त आवड आहे। आदेश आणि रेवतीची भेट जीव शोमध्ये एका जिंदगी नॉट आउट या शोच्या दरम्यान झाली होती आणि तेव्हाच तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये अडकला। तर आदेश वैद्य त्याच्यावर खूपच प्रेम करतो आणि तिच्यासोबतचे आपले फोटो नेहमीच सोशल मीडियावरती शेअर करत असतो। मित्रांनो, आदेश हा लहानपणापासूनच खूपच हुशार होता आणि तो अभ्यासामध्ये नेहमी सतत पुढे असायचा। त्याची शाळा ही VNS गुरु स्कूल येथे झाली आहे आणि त्याचे कॉलेजनंतर पोदार कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये त्याने ग्रॅज्युएशन केले आहे। यानंतर त्याने ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये यायच्या अगोदर तो चार्टेड अकाउंटची तयारी करत होता आणि त्याच्यानंतर त्याने CA परीक्षाही देऊन पास झाला आहे, परंतु त्याचे नशीब हे ॲक्टिंग क्षेत्रातच होते आणि तो तिकडेही वळला। आदेशला क्रिकेट खेळायचीही खूपच आवड होती आणि तो क्रिकेटमध्येही खूपच जास्त भाग घ्यायचा। आदेशने आपल्या करिअरची सुरुवात ही मराठी टेलिव्हिजन शो जयस्तुते यामधून केली, तर यामध्ये त्याला खूपच चांगली प्रसिद्ध भूमिका भेटली आणि तो खूप चर्चेत आला। त्यानंतर त्याने खूपच मराठी टेलिव्हिजन शो केले, जसे तुमचा आमचा, वही रस्ता आणि रात्रीस खेळ चाले, जिंदगी नॉट आउट, कुंकू टिकली, एनी टॅटू आणि आदीने आणखीन खूपच शो केले आणि आपले चांगलेच नाव कमवले। यानंतर त्याने हिंदी टेलिव्हिजनमध्येही आपले चांगलेच ओळख निर्माण केली आणि त्याने एकता कपूरचा शो नागिन यामध्येही आपला डेब्यू केला आणि नागिनमध्ये त्याला चांगलीच ओळख भेटली। 2018 नागिन Season 3 यामध्ये त्याने आपला चांगलाच रोल केला आणि प्रेक्षकांच्या मनात एक चांगलीच ओळख निर्माण केली। एकता कपूरचा Nagin 3 या शोने आदेशला खूपच प्रसिद्धी मिळवली आणि यानंतर त्याला हिंदी टेलिव्हिजनमध्ये खूपच चांगल्या मालिकाही भेटल्या। यानंतर त्याने बॅरिस्टर बाबू, साम दाम दंड भेद आणि गुम है किसी के प्यार में सध्या Star Plus वरती चालू असलेली यामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली गेली आणि आदेशला खूपच चांगली प्रसिद्धी भेटली। आदेशला क्रिकेटचीही खूपच आवड होती आणि त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लबसाठी क्रिकेटही खेळला आणि त्याला जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवायला खूपच आवडतो आणि तो जिममध्ये खूपच जास्त वर्कआउट करतो। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आदेशची ही बायोग्राफी आणि तुम्ही आदेशला सपोर्ट करणार का? बिग बॉसच्या घरामध्ये आदेशचा प्रवास तुम्हाला कसा वाटेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।